मला जर कोणी विचारले तुझा सर्वात आवडता पक्षी कोणता, लगेच मी म्हणेन माझा सर्वात आवडता लाडका पक्षी मोर आहे। मोर हा खूप सुंदर पक्षी आहे, तो भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे। मोराला 26 जानेवारी 1963 रोजी राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता मिळाली। मोराला इंग्रजीत पीकॉक म्हणतात। भारताप्रमाणेच म्यानमार देशाचाही राष्ट्रीय पक्षी मोर आहे। मोराला निळसर रंगाची मान असते, त्याला सुंदर बहुरंगी पिसारा असतो। मोर उंच उडू शकत नाही, पण तो खूप जलद पळतो। तसेच मोर रुबाबात चालतो। मोराला सुंदर पिसे असतात। मोराच्या मादीला लांडोर म्हणतात। लांडोरला पिसे नसतात। लांडोर एका वेळी 3 ते 5 अंडी घालते। मोर केकारव करून लांडोरला आकर्षित करतो। आकाशात काळे ढग दिसल्यावर मोर नाचू लागतो। मोराचे नृत्य हा एक नयनरम्य सोहळा असतो। मोराच्या पंखापासून मुकुट, सिंहासने, शाईने मजकूर लिहिण्यासाठी लेखणी इत्यादी बनवतात। मोराने पैठणी या महावस्त्रावर आपले स्थान मिळवले आहे। मोरामध्ये खूप चांगले गुण आहेत। जंगलामध्ये मोर, सिंह आणि अन्य प्राणी शिकारीस बाहेर पडल्यावर जोर जोरात ओरडून अन्य प्राण्यांना सूचना देतो, त्यामुळे अन्य प्राणी सावध होतात। मोर हा शेतकऱ्याचा मित्र आहे। तो शेतीची नासाडी करणाऱ्या साप, उंदीर, बेडूक यांना मारतो। तसेच पाली किडेही खातो। तो बहुभक्षी पक्षी आहे। सम्राट अशोक तसेच मौर्य राज्याच्या नाण्यावर मोर कोरले जात होते। मोर हा सभ्यता व सुंदरता यांचे प्रतीक मानले जाते। नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच। तसेच मोरा रे मोरा काय तुझा तोरा, रंगीत पिसारा डोक्यावर तुरा, अशी अनेक लहान मुलांची मोराविषयी सुंदर गीते आहेत। मोरावर अनेक कविता आहेत। पांढरा मोर दुर्मिळ आहे। मोर हा सरस्वतीचे आणि कार्तिकीय देवाचे वाहन आहे। आजकाल मोराचे प्रमाण खूप कमी होत आहे। तो फक्त पक्षी संग्रहालयात पाहावयास मिळतो। खूपच कमी प्रमाणात तो शेतात सध्या पाहावयास मिळतो। आपल्या सरकारने मोराच्या शिकारीवर बंदी घातली आहे। असा हा मोर मला खूप खूप आवडतो।